निर्णय शक्ती। प्रसंग। एक गरीब व्यक्ती होता, तो मजुरी करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करत होता। तो कुठल्याही गैरप्रकाराने काम करून पैसे कमवण्यास घाबरत असे, परंतु मनात आपण गरीब असल्याची खंत त्याला जाणवत असे। एके दिवशी एक दुष्ट माणूस त्याच्याकडे आला आणि म्हणाला, माझ्याजवळ करोडो रुपये आहेत, जर तुला हवे असतील तर मी 1 करोड रुपये देईन, परंतु त्याकरिता तुला तुझ्या छोट्या भावाचा खून करावा लागेल। तो गरीब व्यक्ती म्हणाला, नाही नाही, मी माझ्या भावाचा खून नाही करणार। तेव्हा तो दुष्ट व्यक्ती म्हणाला, बघ, तुला 1 करोड रुपये मिळतील जर तू तुझ्या पत्नीचा खून केलास तर। परंतु तो गरीब व्यक्ती त्यासाठी देखील तयार झाला नाही। शेवटी तो दुष्ट व्यक्ती म्हणाला की, तू जर 2 बाटल्या दारू प्यालास तर तुला मी 1 करोड रुपये देईन। या गोष्टीसाठी तो तयार झाला। पहिल्यांदाच दारू प्यायल्यामुळे त्या व्यक्तीला नशा चढली। घरी पोचल्यावर पत्नीने जाब विचारल्यावर त्याने तिला खूप मारले। हे बघून त्याचा छोटा भाऊ वहिनीला वाचवण्यासाठी आला, तर त्या व्यक्तीने आपल्या भावाचे डोके भिंतीवर आपटले, त्यामुळे त्याचा भावाचा मृत्यू झाला। अशा प्रकारे सैतानाने आपली तिन्ही कामे त्याच्याकडून करवून घेतली। म्हणूनच प्रत्येक कार्य करण्याआधी योग्य निर्णय घेतला पाहिजे की त्यामुळे माझी आत्मोन्नती होईल की अधोगती होईल। आपण निर्णय बुद्धीने घेतो। निर्णय घेण्याच्या वेळेस वर्तमान आणि भविष्याचे भान ठेवायला हवे। वर्तमानातील निर्णय आपले भविष्य उज्ज्वल घडवू शकतो अथवा अंधकारमय घडवू शकतो। वेळ, स्थान, व्यक्ती, परिस्थिती याला अनुरूप यथार्थ निर्णय घेतल्याने आपण आपल्या जीवनात उन्नती करू शकतो। योग्य निर्णयाबरोबरच योग्य वेळी निर्णय घेणे देखील आवश्यक आहे। वेळ निघून गेल्यावर निर्णय घेतला तर आपल्यावर पश्चाताप करण्याची, आत्मग्लानी करण्याची वेळ येते। निस्वार्थपणे स्वतःच्या कल्याणाचा आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करून निर्णय घेणारा माणूस सदा सुखी आणि संतुष्ट राहतो। व्यर्थ चिंतन आणि अनावश्यक वार्तालाप आपली निर्णय शक्ती क्षीण करतो। मनसा, वाचा आणि कर्मणामध्ये संतुलित आचरण केल्याने आपली निर्णय शक्ती वाढत जाते। प्रश्न 1, जीवनाच्या विकासामध्ये निर्णय शक्तीची कोणती भूमिका आहे?
प्रश्न 2, निर्णय घेताना कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे? प्रश्न 3, या प्रसंगावरून आपल्याला कोणती शिकवण मिळते? प्रश्न 4, निर्णय शक्ती क्षीण होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत? निर्णय शक्ती वाढवण्यासाठी अभ्यास. 1, मन आणि बुद्धी स्वच्छ ठेवा. 2, मन आणि बुद्धी व्यर्थ बहाव्याच्या प्रभावापासून मुक्त ठेवा. 3, स्वार्थ भावनेचा त्याग करून निस्वार्थ भावाने निर्णय घ्या.